नॅशनल लाईव्हटॉक मिशन अर्थात राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासासाठी शेळी पालन वरापालन मोरघास निर्मिती टी एम आर व फॉडर ब्लॉक निर्मिती वैरण बियाणे उत्पादन इत्यादीसाठी राष्ट्रीय पशुधन अभियान योजना राबवली जाणार आहे केंद्र शासनाने सन दोन हजार एकवीस बावीसच्या वर वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला मंजुरी प्रदान केलेली आहे सदर योजनेअंतर्गत शेळीमेंढी पालन वराहपालन पशुखाद्य व वैरण विकास उप अभियानाअंतर्गत मुरघास निर्मिती टी एम आर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनेकरता पन्नास टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे अनुदानाची अधिकतम मर्यादा मेंढी पालनाकरता पन्नास लक्ष रुपये कुक्कुटपालनाकरता पन्नास लक्ष वराहापालनाकरता रुपये तीस लक्ष पशुखाद्य व वैरण विकास यासाठी रुपये पन्नास लक्ष अशी ही योजना असून राष्ट्रीय पशुधन अभियान योजना म्हणून ही योजना ओळखली जाणार आहे या प्रकल्पाकरिता स्वतःचा जो हिस्सा आहे त्या व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करून घ्यावायचा आहे अर्थात लाभधारकांनी हे कार्य करायचं आहे सदर योजनेचा लाभ व्यक्तिगत व्यावसायिक स्वयं सहायता बचत गट शेतकरी उत्पादक संस्था शेतकरी सहकारी संस्था कलम आठ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या सहकारी दूध उत्पादक संस्था सहजोखीम गट जे एल जी आणि सहकारी संस्था खाजगी संस्था स्टार्टअप ग्रुप इत्यादी या योजनेचा लाभ घेऊ शकतात अर्ज सादर करताना सवि सविस्तर प्रकल्प अहवाल डी पी आर पॅन कार्ड आधार कार्ड रहिवाशी पुरावा मतदान ओळखपत्र वीज देयकाची प्रत या व्यतिरिक्त छायाचित्र अनुभवाचे प्रमाणपत्र आणि वार्षिक लेखामेळ इत्यादी सादर करावे लागणार आहेत आयकर रिटर्न प्रशिक्षण प्रमाणपत्र जमिनीचे कागदपत्र बँकेचा रद्द केलेला धनादेश इत्यादी सादर करणे अपलोड करणे अनिवार्य असून जी एस टी नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास सादर करावी इत्यादी कागदपत्रे सदर योजनेसाठी अपलोड करण्यासाठी लागणार आहेत सदर योजनेच्या सर्व मार्ग मार्गदर्शक सूचना वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न अर्जाचा नमुना इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर अर्थात एच टी टी पी एस डबल डॉट डबल स्लॅश ए एच डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एल यम डॉट उदय उदयामी मित्र डॉट इन यावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तशीच्या या योजनांची संक्षिप्त माहिती अर्जाचा नमुना व वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाचा तपशील देखील या सदर सांगितलेल्या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध होणार आहे तो तुम्ही त्या संकेतस्थळावर जाऊन उपलब्ध करायचा आहे या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक नागरिक किंवा संस्थांनी लाभ घ्यावा असं आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयांनी केलेला आहे